श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने वन महोत्सवाच्या निमित्तानं साईनगर मैदानाच्या पाठीमागील जागेवर साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ सुरेश हावरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोगळेकर, विश्वस्त अॅडव्होकेट मोहन जयकर, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सौ नलिनी हावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे, सूर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संस्थान कर्मचारी आणि शिर्डी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ हावरे म्हणाले की महाराष्ट्र शासनाचे आभार मानले पाहिजेत, कारण शासनानं वन महोत्सवासारखा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेऊन 33 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प कुठल्याच प्रांतानं केला नसेल. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या वर्षी 1 कोटी, दुसऱ्या वर्षी 2 कोटी, तिसऱ्या वर्षी 7 कोटी, चौथ्या वर्षी 15 कोटी झाडं लावण्याचा संकल्प पूर्ण केला असून आता या 5व्या वर्षी 33 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केलाय. यात खारीचा वाटा म्हणून श्री साईबाबा संस्थानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. याचबरोबर आपल्या सर्वांना जगण्यासाठी प्राणवायू आवश्यक आहे. हा प्राणवायू आपल्याला झाडच देतात, मात्र झाडे लावले नाही तर काही वर्षात आपल्याला पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन शाळेत किंवा ऑफिसला जावं लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं दरवर्षी 5 झाडं लावण्याचा संकल्प केला पाहिजे. जसजसे शहरीकरण वाढत आहे तसं तसे वनीकरण कमी होत आहे. वनीकरण वाढवण्याची आवश्यकता असून झाडांचं महत्व प्रत्येकानं समजून घ्यायला हवं असं आवाहन डॉ सुरेश हावरेंनी यावेळी केलं. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आपण सगळ्यांनी आभार मानलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजेत की एवढा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने घेतलाय 33 कोटी झाडं लावण्याचा. आणि एवढे मला वाटत नाही आपल्या देशातल्या दुसऱ्या कोणत्याही प्रांताने हा संकल्प केला असेल. अरे सुधीरभाऊ मुनगंटीवार पर्टिक्युलरली पहिल्या वर्षी त्यांनी 1 कोटी झाडं लावले, नंतर 2 कोटी लावले, मग 7 कोटी, मग 15 कोटी, आणि आता 5व्या वर्षात ते 33 कोटी झाडं संकल्प त्यांनी केलेला आहे. त्यात एक थोडासा खारीचा वाटा साईबाबा संस्थानने आज उचललेला आहे. मित्र, आपल्याला जगण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक काय असेल तर प्राणवायू आहे. अन्न आपल्याला मिळालं नाही तर आपण एक दिवस जगू शकतो, पण प्राणवायू मिळाला नाही तर 2-4 मिनिटंही आपण जगू शकत नाही. आणि प्राणवायू आपल्याला देतं कोण तर फक्त आणि फक्त झाडं. याच्याशिवाय दुसरा प्राणवायू देणारा आपल्याला कोणी नाही. आणि आपण जर झाडं लावली नाहीत तर उद्या अशी परिस्थिती येईल काही वर्षानंतर की प्रत्येकाला आपलं ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन शाळेत जायला लागेल, ऑफिसमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आपापलं घेऊन जायला लागेल. आणि असा दिवस येऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे, 4-5 झाडं तरी मी या दर वर्षाला लावीन. हा संकल्प झाला आपण केला, ही जर एक कल्चर बनलं, ही जर संस्कृती बनली तर मग महोत्सव करण्याची आवश्यकता राहणार नाही. जसं शहरीकरण वाढतंय तसं वनीकरण कमी कमी होते आहे, आणि वनीकरण वाढण्याची आवश्यकता आहे. शहरात एक घराघरात झाडं लावण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून हे झाडांचं महत्व आहे आपण समजून घेतलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम साईराम. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विकास शिवगजे यांनी केलं. याप्रसंगी संस्थांच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, SN मीडिया, शिर्डी.